मागासवर्गीयांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक आरक्षणाबाबत बोलताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मागासवर्गीयांच्या न्याय व हक्कावर सरकारने पूर्णपणे आघात केला असून आरक्षण हक्क कृती समितीची बैठक मुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झाली, परंतु माननीय अजित पवार यांनी स्वतःची जबाबदारी झटकून मुख्यमंत्री निर्णय घेतील असे या बैठकीत सांगितले. आरक्षण कृती समितीचा ऑनलाईन बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 1 मे 2022 रोजी कामगार दिनी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानकावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. बढतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. केंद्र सरकारच्या DOPT ने बढतीमधील आरक्षण चालू करण्याचा आदेश दिला आहे, तरी सरकार हलत नाही, राज्य सरकार करायला तयार नाही. माननीय मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही. उपमुख्यमंत्र्यांकडे जेव्हा बैठक घेतली त्यांनी आपले हात झटकले, आपले हात वरती केलेले आहे. अशा परिस्थितीत मागासवर्गीयांनी करायचा का हा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी कामगार दिनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राहत्या घरावर आम्ही मोर्चा नेणार आहोत. आम्ही आता थकलो या सरकारला, आघाडी सरकारचं आणि आरक्षणाचं सुतकच जमत नाही. मराठा आरक्षण तुम्ही घालवलं, SC ST OBC भटक्या मतांचं आरक्षण आता घालवताय, आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसे सामोरे जाणार आहात, कसे आमच्या दाट्यासमोर तुम्ही मतं मागायला येत आहे, तेच आम्हाला बघायचं आहे.